सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. नागपूर महामेट्रोचा 7वा स्थापना दिवस आज साजरा. दर्शवला गेला महामेट्रोचा प्रवास. संशयास्पद आढळून आलेला इसम निघाला मोटरसायकल चोर. आरोपीकडून 2 मोटरसायकल जप्त. आणि नागपुरात हरवलेले मोबाईल परत करण्याचा सीताबर्डी पोलिसांचा उपक्रम. बर्डी मार्केटमधील हरवलेले 70 मोबाईल केले जाणार मालकांना परत. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. आज महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने नागपूरच्या मेट्रो भवन येथे नागपूर महामेट्रोचा 7वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. या शुभप्रसंगी लोकांनी आपले 7 वर्षांचे अनुभव सांगितले. 7 सालों में महामेट्रो ने अनेक कीर्तिमान स्थापित करते हुए देश में महामेट्रो को नई पहचान दिलाई और ये नई पहचान दिलाने में मेट्रो परिवार की कड़ी मेहनत है. महोत्सव के रूप में मना रहा है और महामेट्रो ने इसी के उपलक्ष्य में 0 माइल फ्रीडम पार्क मेट्रो स्टेशन परिसर के 40,000 चौरस फुट क्षेत्र में फ्रीडम पार्क तैयार किया है. यह खूबसूरत पार्क शहरी विकास का बेहतरीन उदाहरण है. परिसर में गुरुद्वारे के समीप रेलवे ट्रैक के ऊपर 1650 टन वजनी ब्रिज के स्टील के ढांचे के निर्माण का कार्य सफलता पूर्वक करते हुए एक नया इतिहास रचा है. 90 किलोमीटर दूरी पर स्थित सेवाग्राम महात्मा गांधी बापू कुटी की रचना इस स्टेशन पर साकार की गई है. बापू कुटी के बाजू में महामेट्रो ने सीनियर सिटीजंस के लिए हैंगआउट सेंटर तैयार किया है और यहाँ महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, डॉक्टर APJ अब्दुल कलाम आदि की अनेक किताबें पढ़ने के लिए रखी है. नागपूरच्या विकासाचे प्रतिबिंब जर कशातून व्यक्त होत असेल तर हे होते नागपूरच्या महामेट्रोमधून. शुक्रवार रोजी महामेट्रोचा 7वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. नागपूरकरांना वर्ल्ड क्लास क्वालिटीचा प्रवास देण्यासाठी महामेट्रो सज्ज असून महामेट्रो आता अनेक शहरांना जोडण्याच्या प्रयत्नात असल्याचे यावेळी महामेट्रोचे महासंचालक ब्रिजेश दीक्षित यांनी VKB सोबत संवाद साधताना सांगितले. कोविडच्या 2 वर्षात बऱ्याच अडचणींना मात देत मेट्रोचा हा प्रवास त्यांचे यश दर्शवतो. दोस्तों, अगर नागपुर की बात की जाए और नागपुर के विकास की बात की जाए तो उसका चेहरा अगर कोई है तो वो है नागपुर की मेट्रो. और नागपुर की मेट्रो आज अपना 7वां वर्धापन दिन मना रही है. सर, हमारे साथ ब्रिजेश दीक्षित सर है जो कि संचालक है. सर, सबसे पहला सवाल, कैसा लग रहा है 7 साल का सफ़र? ये सफ़र का जो रिज़ल्ट है वो सबके सामने है. हमारा जो 40 किलोमीटर का नेटवर्क है उसमें से 26 किलोमीटर ऑलरेडी चल रहा है. बाकी जो 14 किलोमीटर बचा वो भी 1 महीने के अंदर अभी पूरा होने वाला है. उसके बाद पूरा 40 किलोमीटर का जो नेटवर्क है नागपुर मेट्रो का वो शुरू हो जाएगा. तो नागपुर के नॉर्थ, साउथ और ईस्ट, वेस्ट ये चारों कॉर्नर जुड़ने वाले हैं. और ऑलरेडी हम लोगों की जो राइडरशिप पर डे की है वो 60,000 तक पहुंच चुकी है. और जैसे ही ये बचे हुए सेक्शन खुलेंगे आई एम श्योर हम लोगों की राइडरशिप 1 लाख तक पहुँचेगी. तो 1 लाख लोग रोज़ अगर इस सिस्टम को यूज़ करेंगे और उसका फ़ायदा उठाएंगे तो इससे अच्छी और क्या बात हो सकती है. तो आज के जो वर्धापन दिवस के अवसर पर ये एक सबसे बड़ा संतोष है कि 7वां ही वर्धापन दिवस है. ये 7 साल की ही आयु है और इतने कम समय में हम लोगों ने जो इस प्रोजेक्ट को पूरा किया, उसके ऑब्जेक्ट्स को अचीव किया, संतोष की बात है. और समस्त नागपुर के नागरिकों को महामेट्रो की ओर से धन्यवाद देना चाहते हैं कि बिना उनके सहयोग के ये नहीं हो सकता था. और नागपुर के जो पब्लिक रिप्रेजेंटेटिव्स हैं, गवर्नमेंट, मेरे कलीग्स, ऑर्गेनाइजेशन हैं और उन सब का सहयोग मिला. भारत सरकार और राज्य सरकार और हमारे NMC, NIT जो लोकल बॉडीज़ हैं जो हमारे साथ जुड़ी हुई हैं, नागपुर पुलिस, PWD और रेलवे, इस तरह के समस्त ऑर्गेनाइजेशन, उनका पूरा सहयोग मिला नागरिकों के साथ साथ, जिसकी वजह से ये पूरा हुआ. तो आज का दिन उन सब लोगों को धन्यवाद देने का है. मेरी अपनी टीम जिन्होंने 11,000 लोग जो रात में और दिन में काम करते थे और त्यौहार और छुट्टी के दिन भी काम करते थे, और हमारे जो कॉन्ट्रेक्चुअल एजेंसीज हैं, पर्टिकुलरली जो अभी इतना बड़ा काम गड्डी गोदाम में हो रहा है वो वहाँ पर एफकॉन काम कर रही है, इसके पहले जो वर्धा रोड में
एनसीसी ने काम किया, उसके बाद जो रीस 3 में आईटी ने काम किया, तो ये सारे लोग जो हैं, इनके सारे वर्कर्स जो हैं काम कर रहे थे, तो उन सबको लुक आफ्टर करना, उनसे काम करवाना पूरा और समय से कराना और विद हाई क्वालिटी कराना, ये चैलेंज जिन सब लोगों ने मीट किया है, उन सब लोगों को मेरी ओर से बहुत बहुत धन्यवाद और शुभेच्छा। सर, दो तीन चीज़ें मेट्रो के तैयार इस सब पूरे सफ़र में खास तौर पर हुई है, जो गड्डी गोदाम का पुल कहा जाए या फिर डबल डेकर पुल कहा जाए, ये जो भगीरथ प्रयास थे, किस तरह की मुश्किलें आई, इसके लिए क्या कहेंगे? मुश्किलें कोई भी आप इस तरह का काम करने जाएंगे तो मुश्किलें आएंगी, हम लोगों का काम मुश्किलों को ओवरकम करना है, तो मुश्किलें शुरू से ही आती हैं, लैंड एक्विजिशन से स्टार्ट होता है मामला, फंडिंग दूसरी चीज़ होती है, टेक्निकल डिज़ाइन तीसरा होता है, समय से पूरा करना वो चौथा चैलेंज है, ये सारे लीगल चैलेंजेस भी आते हैं बहुत सारे, तो ऑल दी चैलेंजेस वेयर देयर एज दे आर नॉर्मली अवेलेबल और देयर एनीवेयर एल्स, इन सारे चैलेंजेस को समय से दूरदृष्टि के साथ पहचान के इसको और इसका निराकरण करना, वो हमारी टीम ने किया है और मैं उन लोगों को धन्यवाद देता हूँ कि दे हैव बीन एबल टू डू इट सक्सेसफुली। थैंक यू सर, थैंक यू वेरी मच हमसे बात करने के लिए। तो ये थे बृजेश दीक्षित सर, जो कि बता रहे थे कि 7 साल का सफ़र किस तरह से हुआ और 7 साल में किस तरह से मेट्रो ने अपना सफ़र तय कर लोगों के लिए सेवाएं प्रदान की। रोशन बोकडे यांच्यासोबत निलेश फरकाडे यांची VKB न्यूज नागपूरसाठी रिपोर्ट। पाचपावली पोलीस स्टेशनचे पथक वैशाली नगर येथे गस्तीवर असताना त्यांना एक इसम संशयास्पद आढळून आला। त्याने पोलिसांच्या पथकाला बघून तिथून पळ काढायचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्याला पकडून विचारपूस केली असता त्याच्यावर आधीच मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे समोर आले। पोलिसांनी 30 वर्षीय आरोपी सोनू रामटेके याला अटक केली असून त्याच्याकडून 2 मोटरसायकल असा एकूण 1,05,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे। आमच्या पोलीस पेट्रोलिंग पार्टी पोलीस हवालदार नंदकिशोर वालदे हे पेट्रोलिंग करत असताना संध्याकाळी दरम्यान एक वैशाली नगर एरियामध्ये एक संशयित आढळून आला। पोलिसांना पाहून तो त्यांच्या पथकांना पाहून तो पळत होता, तर त्यांना त्याला पकडून त्याची विचारपूस केली असता त्या आमच्या इथं दाखल एक 86/2022 असा चोरीचा गुन्हा दाखल होता। त्या गुन्ह्यामध्ये त्याला अटक करण्यात आली आणि त्याच्याकडून 2 मोटरसायकल जप्त करण्यात आले असून एकूण 1 मोटरसायकल 85,000 आणि दुसरी ही 20,000 असे 1,05,000 मुद्देमाल जप्त केले आहे। आरोपी सोनू रामटेके व 21 वर्ष राहणार लष्करी बाग आहे, त्याच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत का हे आम्ही आता पुढील तपासामध्ये आम्हाला माहिती होईल, पुढील तपास सुरू आहे। एक वैशाली नगर एरियामध्ये आमचे पोलीस हवालदार आणि त्यांचे पथक पेट्रोलिंग करत असताना एक गाडी मिळून आली। त्या गाडीमध्ये तांदळाचे 40 बोळे किमती 38,000 रुपये असा मुद्देमाल मिळून आला। त्यामध्ये समशेर खान चालक याला त्या अन्नधान्याबद्दल त्याच्या कागदपत्र आणि परवान्याबद्दल विचारलं असतं, ते कुठल्याही प्रकारचे त्याने कागदपत्र न सादर केल्याने सदर मुद्देमाल हा आणि गाडी जप्तीपत्रकाप्रमाणे जप्त करण्यात आले आहे। आणि त्यामध्ये तांदळाच्या याच्या तपासणीकरिता पुरवठा अधिकारी यांना पत्र लिहून पाठवण्यात आलेले आहे। पुरवठा अधिकारी यांच्या अहवालानंतर पुढील कारवाई त्याच्यामध्ये करण्यात येईल। नागपुरातील बर्डी पोलीस ठाणे हद्दीतील हरवलेले मोबाईल त्यांच्या मालकांना परत करण्याचा उपक्रम सीता बर्डी पोलीस यांनी सुरू केला असून 69 मोबाईल त्यांच्या मालकांना परत दिले जाणार आहेत। बर्डी मार्केट व बर्डी पोलीस ठाणे हद्दीतील हरवलेले मोबाईल EMEI नंबर ट्रॅक करून त्यांच्या मालकांना परत केले जाणार आहेत। एकूण 3.5 ते 4 लाख रुपयांचे मिळालेले 70 मोबाईल त्यांच्या मालकांना परत करण्यात आम्हाला आनंद होत आहे, अशी प्रतिक्रिया पोलीस निरीक्षकांनी व्यक्त केली। आज बर्डी पोलीस ठाणे के अंदर हमें जो मिसिंग के मोबाईल मिले थे ऐसे 70 मोबाईल हम उनके जो ओनर है मालिक है उनको वापस कर रहे हैं। इसमें अलग अलग जगह पे जो मिसिंग होते हैं मोबाइल, जैसे बर्डी मार्केट हो गया है, कई और पुलिस थाने के हद में भी बहुत सारे मिसिंग होते हैं मोबाइल, तो वो मिसिंग की कंप्लेंट मिलने के बाद उसके IMEI नंबर से हम उसको ट्रेस करते हैं और अगर वो सच में मिसिंग है या चोरी है इसका बात का खतर जमा करके फिर हम उसको ढूंढने की पूरी कोशिश करते हैं। इस तरह के 70 मोबाइल आज जो हमने ढूंढ के कामयाबी से ढूंढे हैं वो उनके मालिक को और मूल मालिक को हम वापस कर रहे हैं। ये लगभग 3.5 से 4 लाख रुपये का मुद्देमाल मोबाइल के तौर पर हम आज वापस कर रहे हैं और ये अच्छा उपक्रम है मेरे ख्याल से। जो लोगों ने आज छोड़ दी थी कि हमारे मोबाइल मिलेंगे या नहीं मिलेंगे, तो उनकी मालमत्ता उन्हें वापस करते हुए पुलिस दल को हमें आनंद हो रहा है।
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माध्यम लोकसेवा प्रतिष्ठान नागपूर आणि मातोश्री फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट प्रीमियर लीगचे सामने सुरू असलेल्या स्पर्धेला भेट दिली. त्यावेळी त्यांना क्रिकेट खेळण्याचा मोह आवरला नाही. काँग्रेसचे काही कार्यकर्ते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर येणार असल्याचं समजल्यावर फडणवीस यांच्या बंगल्यावर पोलिसांचा कडक बंदोबस्त बघायला मिळाला आहे. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची. भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले. खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhi Nagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बार बार उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. विकासासाठी फंड मिळावा यासाठी आतुरतेने वाट पाहावी लागत होती. मात्र आपल्या सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणावर फंड आणला जात आहे. दिल्लीतून फंड आला पाहिजे असे सांगतानाच गोव्यात प्रचार करत होतो, तर इतर राज्यात पण शिवसेना निवडणूक लढत आहे. त्यामुळे 2024 नंतर दिल्लीतून पण शिवसेना खासदारांना असाच मोठा फंड आणणे शक्य होईल असे सूचक विधान करत आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेचे 2024 चे लक्ष दिल्ली असल्याचे सांगितले. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विदा सावरकर सभागृहाची तसेच स्मार्ट सिटी डेव्हलपमेंटच्या माध्यमातून नदी किनारा विकसित करणे, डायलिसिस सेंटरचे उद्घाटन करणे आणि औद्योगिक क्षेत्रातील 55 कोटीच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, खासदार डॉ श्रीकांत शिंदे, आमदार गणपत गायकवाड, रवींद्र चव्हाण, राजू पाटील, विश्वनाथ भोईर, रवी फाटक, जगन्नाथ शिंदे उपस्थित होते. यावेळी बोलताना मंत्री ठाकरे यांनी डोंबिवली कल्याण शहराकडे आपले विशेष लक्ष असल्याचे सांगण्यासाठी त्यांनी मुंबई ही आपली आई असून कल्याण डोंबिवली आपली मावशी असल्याने या भागाच्या विकासासाठी दुर्लक्ष करून चालणारच नाही असं सांगितलं. पण मगाशी मी अजून एक गोष्ट बोललो की दिल्लीतून पण फंड आला पाहिजे. पण तुम्हाला सांगतो त्याचं कसं, कारण आपल्याला आठवत असेल 2-3 दिवसापूर्वी आपण गोव्यामध्ये प्रचार करत होतो आणि इतर राज्यांमध्ये पण आपण निवडणूक लढणार होतो. कदाचित जसा फंड आपण आत्ता आणत आहोत महाराष्ट्र सरकारमधून 2024 मध्ये 24 नंतर दिल्लीतून पण तुम्ही तसंच फंड आणू शकता. हे परवा राऊत साहेब पण बोललेले. असो, जे काय त्याच्यातून विश्लेषण करायचे असतील ते प्रेस वाले करतीलच. पण हे सगळं होत असताना तसे तर 51% आपला महाराष्ट्र हा शहरीकरणामध्ये आलेलाच आहे, शहरं झालेली आहेत. पण ही शहरं वाढत असताना, मोठी होत असताना, लोकसंख्या वाढत असताना, पॉप्युलेशन डेन्सिटी वाढत असताना फंड किती उपलब्ध होतोय हा एक नवीन प्रश्न असायचा. आणि खास करून आपल्या MMR रिजनमध्ये
मुंबई महानगरपालिका असेल, इतर MMR रिजन असेल, आपल्या सगळ्याच्या महानगरपालिका आजूबाजूच्या आहेत, इथे फंड नेमका येतोय कसा आणि कधी, ही एक आपल्याला आतुरतेने वाट पाहायची गोष्ट असायची. आणि त्यावेळी देखील आम्ही फिरत असताना शिंदे साहेब सांगायचे की कुठून कुठून तो फंड जमवून आपण ह्या महानगरपालिकेमध्ये आणत होतो, पण आत्ता जसं आणू शकतो तसं मला वाटतं इतिहासात कधी आधी आणू शकत नव्हतो तसं आपण आत्ता फंड आणू शकत आहोत. आणि म्हणून मला वाटतं खासदार साहेब शुभेच्छा तर येतच आहेत, फंड पण येत आहे. स्वतः मुख्यमंत्री महोदयांचं लक्ष आहे, बारकाईने आहे, कारण घरी आईकडून पण सतत सांगितलं जात असतं की कल्याण डोंबिवलीला फंड द्या. मावशी असेल, आई असेल, आणि खरोखर मी सांगू शकतो म्हणजे हक्कानी सांगू शकतो, जसं मुंबई माझी आई आहे तसं कल्याण डोंबिवली माझी मावशी आहे. कल्याण डोंबिवलीतील विकास कामाचे भूमिपूजन आणि उद्घाटन करण्यासाठी आलेल्या पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत भाजपच्या 5 नगरसेवकांनी गुरुवारी शिवसेनेत फार उत्साहाने प्रवेश केला. निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने आपला कक्ष वेगाने विस्तारण्यास सुरुवात केली असून आता पालिका क्षेत्रातील हक्काच्या जागा स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न चालविला आहे. भाजपाच्या बलाढ्य नगरसेवकांना शिवसेना प्रवेशाचे आमंत्रण दिले जात असून दुसरीकडे आपले अस्तित्व टिकविण्याचा प्रयत्नात असलेल्या नगरसेवकांना शिवसेना प्रवेशाचे वेद लागले आहेत. युवा नेते पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे कल्याण डोंबिवलीतील विकासकामाचे भूमिपूजन आणि उद्घाटनाला आले असता या सोहळ्याच्या निमित्ताने आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत भाजप नगरसेवक रंजना पाटील, त्यांचे पती नितीन पाटील, वृषाली जोशी, त्यांचे पती रणजित जोशी, काँग्रेसचे नगरसेवक रवी पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या सर्व नगरसेवकांनी आपण सेनेत प्रवेश करणार असल्याचे 24 तासापूर्वीच जाहीर केले होते. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे 17 माजी नगरसेवक शिवसेनेच्या वाट्यावर असल्याचे शिवसेनेच्या गटातून सांगितले जात होते. यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत 4 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला असून आणखी भाजपचे 2 नगरसेवक आणि 3 माजी नगरसेवक अशा 5 नगरसेवकांनी शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला असून पक्षाने स्वतःचे मतदारसंघ सुरक्षित करण्याचा प्रयत्न चालविला आहे. तर आणखी भाजपचे काही नगरसेवक देखील सेनेच्या वाटेवर असल्याचे सांगितले जात आहे. जिल्हाधिकारी यांच्या निर्देशान्वये महाराजस्व अभियानांतर्गत आयोजित फेरफार अदालत रामटेकमधील तहसील कार्यालय येथील सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली. सदर अदालतीमध्ये नागरिकांचे नव्याने फेरफार अर्ज प्राप्त झाल्याचे सांगण्यात येत आहे. सदर फेरफार अदालतीमध्ये मंडळ अधिकारी उपस्थित झाले असून त्यांनी त्यांच्या स्तरावरील प्रलंबित 83 फेरफार अर्ज कागदपत्रांची पूर्तता करून निकाली काढण्यात आलेले आहेत. तसेच सदर अदालतीमध्ये नागरिकांचे नव्याने फेरफार अर्ज प्राप्त झाले. सदर फेरफार अदालत उपविभागीय अधिकारी वंदना सौरंगपते, तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, नायक तहसीलदार धात्रक, मंडळ अधिकारी कोडवते व जांगोळे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली असून या अदालतीस रामटेक तालुक्यातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. तरी ज्यांना अजून काही समस्या असतील त्यांनी पुढच्या महिन्यात बुधवारी मंडळ अधिकारी यांच्यामार्फत आपली समस्या मार्गी काढावी असे आवाहन तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी केले. तसेच माननीय उपविभागीय अधिकारी मॅडम यांच्या निर्देशानुसार आज रामटेक तहसील कार्यालयामध्ये फेरफार अदालतीचं आयोजन केलेलं आहे. आज फेरफार अदालतीसाठी सर्व तलाठी मंडळ अधिकारी आणि संबंधित जे शेतकरी असतील किंवा संबंधित असतील त्यांना आज बोलवण्यात आलेलं आहे. तसंच याबाबत प्रसिद्धी देण्यात आलेली आहे. आज जेवढे प्रलंबित फेरफार असतील किंवा जे लोक फेरफार करण्यासाठी अर्ज करतील त्यांचे सर्व फेरफार आज जेवढे शक्य होईल तेवढे निकाली काढण्यात येईल. आणि दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी फेरफार अदालतीचं आयोजन तहसील कार्यालय रामटेक येथे करण्यात येणार आहे. तर याचा सर्व नागरिकांनी ज्यांचे फेरफार प्रलंबित असतील किंवा कोणाला काही प्रॉब्लेम असतील फेरफार संबंधाने त्यांनी संबंधित फेरफार अदालत दिवशी उपस्थित राहून आपले त्याचा सदर फेरफार अदालतीचा लाभ घेऊ. रामटेकवरून सुषमा मर्जीवे यांची रिपोर्ट. छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार घराघरात पोहोचून तरुण पिढीने त्या दिशेने वाटचाल करावी या उद्देशाने आर्णी येथील एका तरुणाने चक्क आपल्या घरावरच 5 फूट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला आहे. आदर्शवत संकल्पना प्रत्यक्षात आणणाऱ्या सचिन भोयर याने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असा आहे. आर्णी येथे सचिन भोयर यांचे वास्तव असून लहानपणापासून शिवाजी महाराजांचे विचार त्यांनी अंगीकारले आहे. छत्रपती शिवाजी महाराज अठरापगड जातीचे होते, त्यांचा आदर्श तरुण पिढीने घ्यावा असाच आहे. घरी बसविलेल्या पुतळ्याची मी रोज पूजा करतो, त्यानंतरच आपल्या कामासाठी बाहेर पडतो. पुतळ्यासाठी वादविवाद न करता प्रत्येकाने आपल्या राजाचा पुतळा घरीच बसवावा असे मत सचिन भोयर यांनी मांडले. ज्यावेळेस इथे आर्णी शरदनी राहिले आलो
त्यानंतर मी पहिले घराचं बांधकाम केलं, त्यानंतर मी 30/3/2014 रोजी महाराजाची स्थापना केली माझ्या घरावर, आणि स्थापना करून मी गृहप्रवेश केला आणि माझी दिनचर्या झालीच तर मी रोज महाराजांचं पूजन करून माझ्या पुढच्या कामाला मी सुरुवात करतो. आणि तमाम महाराष्ट्रातील सर्व तरुणांना व जनतेंना असे विनंती करीन की येणाऱ्या पिढींना आपला इतिहास माहीत होईल, आपला राजांचे इतिहास माहीत होईल, त्याकरता आपण आपल्या घरावरसुद्धा शिवाजी महाराज व जिजामातीचा पुतळा बसवावा. रोजी जे आपण पाहतो, आज रोजी जे आपण पाहतो की सर्व पुतळ्याबाबत सर्व वादविवाद होत असतात, त्यामुळे सामाजिक ठिकाणी न बसविता आपण आपल्या घरच्याच घरीच जर त्यांचे नीतिनियमाने पूजन करी केले समजा तर येणाऱ्या पिढीला माहीत होईल. दरवर्षी मोठ्या उत्साहात शिवछत्रपती महाराजांची जयंती साजरी केली जाते, मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या नियमांनुसार साध्या पद्धतीने जयंती साजरी करून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी केले आहे. यवत पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या गावातील पोलीस पाटील व शिवजयंती उत्सव मंडळाची बैठक 17 फेब्रुवारी रोजी गुरुवारी यवत पोलीस स्टेशन येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी पोलीस निरीक्षक पवार यांनी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले असून नारायण पवार म्हणाले की कोठेही मिरवणुकीला परवानगी नसून शिवप्रतिमा तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागेवरच पूजन करून आरोग्यविषयक उपक्रम राबवावेत. तसेच शिवज्योत घेऊन येण्यासाठी 200 लोकांना तर उत्सवासाठी 500 लोकांनाच परवानगी असून सांस्कृतिक कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात गर्दी करू नये, तसेच नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती नारायण पवार यांनी दिली. यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये यावर्षी सालाबाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज जयंती 2022 जी साजरी होणार आहे त्या अनुषंगाने आज सर्व मंडळांची जे आयोजक आहेत त्यांची तसेच पोलीस पाटील यांची सर्व गावातील नागरिकांची मीटिंग घेण्यात आलेली आहे. मीटिंगमध्ये जे शासनाने दिनांक 14 फेब्रुवारी रोजी परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे त्या परिपत्रकातील सर्व नियम अटींच्या सर्व मंडळांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. या परिपत्रकाप्रमाणे जे जनतेला जे काही कोविड 19च्या पार्श्वभूमीवर निर्बंध शासनाने ठेवलेले आहेत त्याचं पालन करण्यासंदर्भात सर्व मंडळांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. यावर्षी जे शिवज्योत वाहण्याकरता 200 भाविकांना शिवजयंती उत्सवाकरता 500 भाविकांना परवानगी देण्यात आलेली आहे. त्याप्रमाणे ज्या ठिकाणी प्रभात फेरी, बाईक रॅली अथवा मिरवणूक काढण्यात येऊ नये अशा शासनाच्या सूचना आहेत. त्याचबरोबर DJ सारखं वाद्य कोणी त्या ठिकाणी वाजवणार नाही, पारंपरिक वाद्य त्या ठिकाणी वाजावेत अशा पद्धतीच्या सर्व मंडळांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. वेळेचं त्या ठिकाणी 10 वेळेचं बंधन पाळण्याबाबत ती सूचना देण्यात आलेल्या आहेत. शक्यतो समाज उपयोगी आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून उपक्रमे शिबिरे रक्तदानासारखे शिबिरे राबावीत अशाबाबत त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. जे या शासनाने दिलेल्या नियमांचं पालन करणार नाही त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा पद्धतीने या वर्षीचा जयंतीचा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. तर आता VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच, पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.